तर मुलांनो, प्रश्न क्रमांक आता दोन आपल्याला बघायचा आहे। या ठिकाणी आपल्याला पी क्यू जो आहे तो 10 दिलेला आहे। बघा, या ठिकाणी पी क्यू जो आहे तो 10 दिलेला आहे। त्यानंतर पी आर जो आहे तो 7 दिलेला आहे। बघा, या ठिकाणी पी आर जो आहे आपल्याला 7 दिलेला आहे। आर एम जो आहे तो आपल्याला 6 दिलेला आहे। आर एम बघा, या ठिकाणी आर एम आपल्याला 6 दिलेला आहे। त्यानंतर क्यू एम म्हणजे क्यू एम आपल्याला 8 दिलेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की पी आर भागिले पी क्यू म्हणजे हे पी आर म्हणजे ही बाजू भागिले ही बाजू, ठीक आहे। तर पी आर भागिले पी क्यू म्हणजे या ठिकाणी काय होईल, 7/10। तर या ठिकाणी बघा, आपण 7/10 लिहिलेले आहे। निरखून बघायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आर एम, आर एम म्हणजे ही, हे आर एम भागिले एम क्यू, एम क्यू म्हणजे हे। तर बघा, या ठिकाणी आर एम भागिले एम क्यू, आपण क्यू एम किंवा एम क्यू लिहिलेले आहे या ठिकाणी। तर 6/8 म्हणजे त्याला आपण दोन्ही डिवाइड करू, दोन्ही दोघांनाही भागू, तर या ठिकाणी 3/4। तर अशा प्रकारे बघा, जर आपल्या जो आपला प्रमेय आहे त्या प्रमेयामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे की हे दोनही गुणोत्तर जे आहे ते सारखे यायला पाहिजे, पण एकाचं मूल्य आलेलं आहे 7/10 आणि दुसऱ्याचं मूल्य आलेलं आहे 3/4। तर याच्यामुळे असं सिद्ध होतं की हे जे दोन गुणोत्तर आहेत ते सारखे नाही आहे। त्यामुळे आपला जो कोन त्रिकोण दुभाजकाचा, जो त्रिकोण कोन दुभाजकाचा जो प्रमेय आहे तो या ठिकाणी सिद्ध होत नाही आहे। त्यामुळे आपला जो दुसरा प्रश्न आहे, त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये हा जो पी एम आहे, हा पी एम या त्रिकोणापैकी कोन आर पी क्यू किंवा क्यू पी आर या कोणाचा हा कोन दुभाजक नाही आहे, असं या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। तर मुलांनो, पान क्रमांक 13 आपल्याला या ठिकाणी आता सराव संच 1.2 बघायचा आहे। तर सराव संच 1.2 दिलेला आहे, खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोन क्यू पी आरचा दुभाजक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। या ठिकाणी आता आपण कोन दुभाजकाचा जो प्रमेय आहे तो या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आणि तो प्रमेय वापरून आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि सांगायचं आहे की कुठला जो कोन आहे त्याला पी एम हा दुभाजक या ठिकाणी आहे। तर आता सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी काही जे रेषाखंड व बाजूंचे जे दिले माप दिलेले आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया। आपल्याला पी आर दिलेला आहे किती, 3। त्यानंतर पी क्यू दिलेला आहे आपल्याला 7। त्यानंतर क्यू एम आपल्याजवळ आहे 3.5 आणि एम आर किंवा आर एम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 1.5। तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व या ठिकाणी जे माप आहे किंवा मूल्य आहे हे या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे। तर आता आपण काय करू शकतो या ठिकाणी, तर आपल्याला बघा, इथे पी आर आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्रिकोण दुभाजक प्रमेय। प्रमेयानुसार, त्रिकोण दुभाजक प्रमेयानुसार या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की जो या ठिकाणी बघा पी क्यू आणि पी आर बरोबर या ठिकाणी आपण घेऊ शकतो
आता पी क्यू आणि पी आर काय आहेत, 7/3 असं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण क्यू एम बरोबर क्यू एम भागिले एम आर घेऊ शकतो, क्यू एम भागिले एम आर। तर क्यू एम म्हणजे किती आहे, 7/3.5/ 1.5। तर अशा प्रकारे आता या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी आपण 3.5 जो आहे आणि 1.5 आहे, यातून आपण जे बिंदू आहे ते काढून टाकूया, म्हणजे या ठिकाणी होईल 35/15। तर आता 35/15 म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की या ठिकाणी 5 × 3 = 15 आणि 5 × 7 = 35। तर या ठिकाणी बघा, पी क्यू आणि पी आर ह्याचं गुणोत्तर आणि क्यू एम आणि एम आर ह्याचं गुणोत्तर अगदी सारखं आलेलं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की पी क्यू आणि पी आर बरोबर क्यू एम भागिले क्यू आर बरोबर 7/3। तर यामुळे आपण म्हणू शकतो की पहिलं जे उदाहरण आहे, तर पहिल्या उदाहरणामध्ये जे पी एम आहे ते या कोन क्यू पी आर त्रिकोण क्यू पी आरचा कोन दुभाजक आहे। आपण लिहू शकतो पी एम दुभाजक आहे। अशा प्रकारे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे। प्रश्न क्रमांक 3 आता आपल्याला बघायचा आहे मुलांनो। प्रश्न क्रमांक 3 आपल्याला पी क्यू या ठिकाणी 9 दिलेला आहे, बघा पी क्यू 9 दिलेला आहे, पी आर जो आहे तो 10 दिलेला आहे, त्यानंतर आर एम जो आहे तो 4 दिलेला आहे, बघा आर एम 4 दिलेला आहे, त्यानंतर क्यू एम जो आहे तो 3.6 दिलेला आहे, बघा क्यू एम जो आहे तो 3.6 दिलेला आहे। तर या ठिकाणी बघा, आपल्याला सर्वात पहिले पी आर भागिले पी क्यू करायचं आहे, तर पी आर भागिले पी क्यू आहे 10/9, त्यानंतर आर एम भागिले क्यू एम, तर आर एम म्हणजे सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ज्या त्रिकोणाच्या ज्या दोन भुजा आहेत बाजू आहेत, सर्वात पहिले दोन बाजूंचा आपल्याला गुणोत्तर घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला जी तिसरी बाजू जी आहे, ज्या तिसऱ्या बाजूला या दुभाजकाने छेदन केलेले आहे, या तिसऱ्या बाजूला ते जे दोन भाग झाले आहेत त्याचं गुणोत्तर नंतर घ्यायचं आहे। तर सर्वात पहिले आपण अन्य दोन बाजूंचा गुणोत्तर घेऊ। तर या ठिकाणी आपण पी आर भागिले पी क्यू सर्वात पहिले घेतलेलं आहे, त्यानंतर आता आपण आर एम भागिले एम क्यू किंवा क्यू एम असं या ठिकाणी घेतलेलं आहे। तर बघा, आर एम भागिले एम क्यू म्हणजे 4/3.6, तर याचा जर आपण 10 गुणाकार केला तर या ठिकाणी 40/36 असं येत असतं, आणि 40/36 म्हणजे या ठिकाणी 10/9 होत असतं मित्रांनो। तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की पी आर भागिले पी क्यू आणि आर एम भागिले क्यू एम हे जे दोन गुणोत्तर आहेत ते अगदी सारखे आहेत, ठीक आहे। 1 आणि 2 वरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की पी आर भागिले पी क्यू आणि आर एम भागिले क्यू एम हे अगदी सारखे आहे, जे की
त्याचं मूल्य काय आहे, दोघांचंही मूल्य या ठिकाणी 10/9 एवढं आहे, दोघांचंही मूल्य 10/9 आहे। त्यामुळे या ठिकाणी बघा, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार म्हणजे उलट्या प्रमेयानुसार या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हा जो त्रिकोण आहे पी क्यू आर, हा बघा त्रिकोण पी क्यू आर च्या बाजू क्यू आर व बिंदू एम, म्हणजे ही बाजू जी आहे क्यू आर जी आहे आणि बिंदू एम जो आहे हा या ठिकाणी बघा बिंदू एम असा आहे की या ठिकाणी पी आर भागिले पी क्यू बरोबर आर एम भागिले क्यू एम असे हे जे गुणोत्तर आहे त्याचं मूल्य अगदी सारखं आहे। त्यामुळे आपण म्हणू शकतो की किरण पी एम हा त्रिकोण किंवा कोण क्यू पी आर, कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे, म्हणजे या ठिकाणी कोण क्यू पी आर याला दुभाजक मिळालेला आहे पी एम। अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 जो तिसरा प्रश्न आहे तो सोडवलेला आहे। प्रश्न क्रमांक 2 आपल्याला म्हटलेला आहे बघा, या ठिकाणी जर त्रिकोण पी क्यू आर, हा जो त्रिकोण पी क्यू आर आहे बघा, त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम, पी एम जो आहे त्याचं जर मूल्य 15 आहे, पी क्यू जो आहे पी क्यूचं जर मूल्य या ठिकाणी 25 आहे, त्यानंतर एन आर पी आर, पी आर पी आरचं मूल्य म्हणजे हा पूर्ण पी आर बघा इथून इथपर्यंत त्याचं मूल्य जर या ठिकाणी 20 आहे आणि एन आर, एन आरचं मूल्य जर या ठिकाणी 8 आहे, तर रेषा एन एम ही जी रेषा आहे तर रेषा एन एम बाजू आर क्यूला समांतर, ही जी या त्रिकोणाची बाजू आहे आर क्यू याला समांतर आहे असं या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे। तर सर्वात पहिले आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि कारणसुद्धा लिहायचं आहे। तर रीत सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी बघूया, आपल्याला दिलेलं आहे पी क्यू बरोबर, पी क्यू म्हणजे काय आहे मुलांनो, पी एम आणि एम क्यू। तर या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला एम क्यू काढून घ्यायचा आहे। तर पी क्यू म्हणजे पी क्यू कशापासून आहे बघा, हा जो पी क्यू आहे तो कशापासून बनलेला आहे, पी एम आणि एम क्यू दोघांना मिळून पी क्यू बनलेला आहे। तर या ठिकाणी पी क्यूचं मूल्य आपल्याला माहिती आहे, त्यानंतर पी एमचं मूल्यसुद्धा आपल्याला माहिती आहे, एम क्यूचं मूल्य काढायसाठी आपल्याला ह्या 25 वजा करावे लागतील, म्हणजे या ठिकाणी एम क्यू म्हणजे किती, 25 - 15 म्हणजे 10। त्यानंतर पी आर पण तसेच, पी आर म्हणजे काय आहे, पी एन अधिक एन आर, बघा या ठिकाणी पी आर हा पूर्ण ही जी बाजू आहे तर पी एन अधिक एन आर मिळून पी आर बनत असतो। तर या ठिकाणी आपण पी एन काढायसाठी काय करू, 20 - 8 वजा करू, म्हणजे पी एनचं मूल्य या ठिकाणी आलेलं आहे 12। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पी एम, पी एम म्हणजे बघा ही बाजू पी एन, पी एम भागिले एम क्यू म्हणजे हे पी एम भागिले एम क्यू घ्यायचं आहे आणि पी एन भागिले एन आर घ्यायचं आहे, तर पी एम भागिले एम क्यू म्हणजे काय, 15/10, कारण पी एम 15 आहे आणि एम क्यू 10 आहे, म्हणजे 15/10 घ्यायचं आहे। तर दोघांनाही जर आपण 5 भागाकार केला तर या ठिकाणी 3/2 अशा प्रकारे हा गुणोत्तर या ठिकाणी येईल। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पी एन भागिले एन आर, म्हणजे बघा पी एन भागिले एन आर हे, तर पी एन भागिले एन आर जर आपण घेतलं तर या ठिकाणी 12/8, कारण पी एन म्हणजे 12 आहेत आणि एन आर म्हणजे 8 आहेत, तर या ठिकाणी सुद्धा 3/2 असा गुणोत्तर तयार होईल। याचा अर्थ असा आहे बघा, दोन्ही ठिकाणी 3/2 आल्यामुळे आपण म्हणू शकतो की पी एम भागिले एम क्यू बरोबर पी एन भागिले एन आर या ठिकाणी आहे। तर मुलांनो, आताच आपण बघितले की पी एम भागिले एम क्यू आणि पी एन भागिले एन आर हे अशा प्रकारे या ठिकाणी बरोबर आहेत, दोन्ही गुणोत्तर या ठिकाणी बरोबर आहेत आणि दोघांचेही मूल्य या ठिकाणी 3/2 एवढे येत आहे। तर त्यामुळे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी एन एम रेषा एन एम बाजू आर क्यू याला काय आहे, समांतर आहे। तर हेच आपल्याला उत्तरसुद्धा, उत्तरामध्येसुद्धा आपल्याला असंच लिहायचं आहे, रेषा एन एम बाजू आर क्यूला काय आहे, समांतर आहे,
अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक दोन जो आहे सराव संच 1.2 प्रश्न क्रमांक दोन पान क्रमांक 13 वरचा तो आपण या ठिकाणी सोडवलेला आहे।